नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासाला आपण व्याकरणामध्ये सामान्य रूप म्हणजे काय याचा अभ्यास केला शब्दाचं सामान्य रूप त्याचं मूळ रूप त्याला लागणारा विभक्तीचा प्रत्यय हे या सर्वांचा अभ्यास आपण केला त्यासंबंधीचे चार्ट मी तुमच्या वहीमध्ये लिहिलेले आहेत आज आपण विभक्ती म्हणजे काय हे समजून घेणार आहोत पहा इथे काही शब्द वाक्य मी वाचते पहा वाक्य प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले आता हे जर वाक्य वाचलं पहा परत काय वाक्य आहे परत पहा प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले हा शब्द समूह म्हणजे वाक्य आहे का हा शब्द समूह आपण वाचला तर आपल्याला व्यवस्थित अर्थबोध होतो का तर अर्थबोध होत नाही म्हणून अर्थपूर्ण शब्द समूहाला आपण वाक्य म्हणतो आणि म्हणून हा शब्द समूह वाक्य नाही वरील शब्द समूहातून अर्थबोध होतो का तर आपल्याला अजिबात अर्थबोध होत नाही मग याचा जर अर्थबोध व्हायचा असेल तर हे वाक्य कशा प्रकारे लिहिलं पाहिजे जरा विचार करा बरं तुम्ही काय काय बदल करावे लागतील या शब्दामध्ये प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले याच्यामध्ये आपल्याला काहीतरी त्या शब्दांच्या पुढे अक्षर जोडावी लागतील तेव्हा त्याचा ते अर्थबोध आपल्याला होणार आहे आता हे वाक्य कसं होईल प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले अशी जेव्हा आपण रचना करतो तेव्हाच ते, ते अर्थपूर्ण वाक्य होत असतं मग आपण पाहुणे याला नी प्रत्यय लागला पाहुण्यांनी झालं विद्यार्थी याला ला प्रत्यय लागला मग विद्यार्थीचं विद्यार्थ्याला झालं क्रमांक याला चे प्रत्यय लागला म्हणून ते क्रमांकाचे झालं म्हणजे असे जे प्रत्यय आपण लावलेले आहेत तेव्हाच ते, ते वाक्य अर्थपूर्ण होत असतं आणि म्हणून आपल्याला विभक्ती म्हणजे काय याची व्याख्या पुढील प्रमाणे करता येते पहा विभक्तीची व्याख्या नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात परत एकदा पहा नामे व सर्व नामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात विकार म्हणजे त्या शब्दामध्ये बदल होत असतात मग विभक्तीची वैशिष्ट्ये काय आहे तर नाम व सर्व नामांना प्रत्यय लागून विभक्तीची रूपे तयार होतात जसं पाहुणे शब्द होता हे नाम आहे पाहुणे मग त्याला काय प्रत्यय लागला पाहुण्यांना बरोबर क्रमांक हा एक नाम आहे त्याला क्रमांकाचे चे हा प्रत्यय लागला बरोबर ना या सर्व नामामध्ये मी हे सर्व नाम जर पाहिलं तर त्याचं मला माझे असं होतं किंवा तू जर सर्व नाम पाहिलं तर तुला तुझे तुमच्या तुमचे असे प्रत्यय लागतात मग त्या नामांना किंवा सर्व नामांना प्रत्यय लागून विभक्तीची रूपं तयार होत असतात दुसरं वैशिष्ट्य आहे विभक्तीचं ही रूपे क्रियापद व इतर शब्द यांच्यातील संबंधांशी निगडित असतात ही जी काही विभक्तीची रूपं आहेत त्यांचा संबंध कोणाशी असतो वाक्यातील क्रियापद आणि इतर शब्दांशी निगडित असतो आता प्रत्यय म्हणजे काय हे आपण समजून घेऊ नामाचे किंवा सर्व नामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात पुन्हा एकदा पहा नामाचे किंवा सर्व नामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात उदाहरणार्थ आता इंजिन हे जे नाम आहे त्याला जर आपण त प्रत्यय लावला तर इंजिनात ठीक नाही किंवा आला ला, ला प्रत्यय लागला म्हणजे विभक्तीचं रूप तयार करण्यासाठी जे अक्षर जोडलं आपण इंजिन त्याला ला अक्षर हे जोडलं किंवा त हे अक्षर जोडलं तर ते जोडलेलं अक्षर म्हणजे प्रत्यय आता सर्वनाम मी हे सर्वनाम घेतलं तर मीच विभक्तीचं रूप तयार करताना मी त्याला ला प्रत्यय लागला की मला मा होतं माझे असं पण होतं मीच मिनी असं कधी होत नाही बरं का बरेच जण तुम्ही मीला निप्रत्यय लावता मी या सर्वनामाला नी प्रत्यय कधीच लागत नाही मिनी आले मिनी जेवण केलं असं चुकीचं आपण बोलत असतो असं कधीही बोलायचं नाही मीला प्रत्यय लावतात मला माझे माझ्या असे प्रत्यय लागून म्हणजे हे जे प्रत्यय लावतो आपण जे अक्षर जोडतो त्याला प्रत्यय असं म्हणतात आता हा जो नामांचा किंवा सर्वनामांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा जो संबंध आहे तो एकूण आठ प्रकारचा असतो आणि म्हणून विभक्तीचे एकूण आठ प्रकार पडतात नाम आणि सर्वनाम यांचा वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी जो संबंध असतो तो एकूण आठ प्रकारचा असतो आणि म्हणून विभक्तीचे आठ प्रकार पडतात ते आठ प्रकार कोणते मग कोणते त्याच्यामध्ये एक वचनाला कोणते प्रत्यय असतात अनेक वचनाला कोणते प्रत्यय असतात हे आपण पुढी पुढील तक्त्यामध्ये पाहूयात आता या तक्त्यामध्ये विभक्तीचे आठ प्रकार कोणते आहेत मी पहिल्यांदा विभक्तीची नावं वाचून दाखवते प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन आठवा प्रकार काय आहे संबोधन संबोधन याचा अर्थ हाक मारणे संबोधतो की नाही आपण कोणाला तरी किंवा हाक मारणे संबोधनचा अर्थ आहे हाक मारणे इथे अष्टमी म्हणायचं नाही परत पाहा प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन संबोधनचा अर्थ काय हाक मारणे हे विभक्तीचे आठ प्रकार आहेत आता याच्यामध्ये एकवचन एकवचनी शब्दाला कोणते प्रत्यय असतात आणि अनेकवचनीमध्ये कोणते प्रत्यय असतात ते आपण पाहूया पहिली विभक्ती आहे प्रथमा प्रथमा विभक्तीमध्ये एकवचनामध्ये प्रत्यय नाहीत आणि अनेक वचनामध्ये सुद्धा प्रत्यय नसतात लक्षातच आहे प्रथमा विभक्तीला एकवचन अनेकवचन दोन्हीमध्ये कोणताही प्रत्यय नसतो कोणतंही अक्षर जोडलं जात नाही साधारणपणे कर्ता जो असतो वाक्यातला तो प्रथमा विभक्ती हा असतो आता दुसरी विभक्ती आहे द्वितीया द्वितीया विभक्तीचे एक वचनातले प्रत्यय आहेत स ला ते हे एक वचनातले प्रत्यय आणि अनेक वचनातले प्रत्यय आहेत स ला ना ते पा द्वितीयाचे प्रत्यय स ला ते स ला ना ते आणि साधारणपणे वाक्यातील कर्म जे असतं ते कर्म द्वितीय विभक्तीत असतात आता तृतीय विभक्ती तृतीय विभक्तीचे एक वचनाचे प्रत्यय आहेत ने ए शी अनेक वचनाचे प्रत्यय आहेत नी शी ई ही तृतीय विभक्ती ने ए शी नि ही मग तृतीय विभक्ती कोणत्या शब्दांना असेल तर वाक्यामध्ये क्रियेचं जे काही साधन असतं ते क्रियेचं साधन हे बऱ्याच वेळा तृतीय विभक्तीत असतं उदाहरणार्थ आई सुरीने आंबा कापते आई सुरीने आंबा कापते मग काय साधन आहे क्रियेचं कापण्याचं साधन काय सुरीने मग कोणता प्रत्यय लागला ने म्हणून ही तृतीय विभक्ती पुढे चतुर्थी विभक्ती त्याचे प्रत्यय पहा स ला ते एक प्रत्यय आणि एक क्वेश्चनातले प्रत्यय स ला नाते आता तुम्ही पहा इथे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय जे आहेत तेच प्रत्यय चतुर्थी विभक्तीचे आहेत मग फरक कसा ओळखायचा ते मी उद्याच्या तासाला तुम्हाला स्पष्ट करेल तेवढंच लक्ष ठेवायचं आहे की स ला स ला ते स ला नाते याचे प्रत्यय सेम जरी असले द्वितीय आणि चतुर्थीचे तरी या प्रत्ययांमुळे क्रियेचा हेतू समजतो आपल्याला कोणासाठी क्रिया केली आहे हे या चतुर्थीच्या प्रत्ययानं आपल्याला समजतं तात्पुरते एवढंच लक्षात ठेवा उद्याच्या तासाला मी द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीतला फरक कसा ओळखायचा ते सांगेन फक्त इथे क्रियेचा हेतू लक्षात घ्यायचा चतुर्थीमध्ये कोणासाठी तरी ती क्रिया केलेली असते पंचमी विभक्ती एक वचनातले प्रत्यय ऊन हून आणि वचनातले प्रत्यय ऊन हून दोन्ही प्रत्यय सेम आहेत मग ऊनहून म्हणजे काय तर क्रिया कोटपासून घडली किंवा इथे क्रिये क्रियापदाचा वियोग किंवा दुरावा हे आपल्याला दाखवलं जातं ऊन हून किंवा मी घरून आत्ताच आले घरून तिथं ऊन प्रत्यय आहे आम्ही गावाहून आलो हून प्रत्यय लक्षात आहे ना ही पंचमी विभक्ती षष्ठी विभक्तीचे एक वचनातले प्रत्यय आहेत चा आणि अनेक वचनातले प्रत्यय आहेत चे चा, ची। महा या षष्ठी विभक्तीचा संबंध वाक्यातील कोणाशी तरी संबंध दाखवलेला असतो गावाच्या किंवा शाळेचा शाळेची लक्षातच आहे अशी षष्ठी विभक्ती पुढची विभक्ती आहे विभक्तीचा सातवा प्रकार सप्तमी सप्तमीचे प्रत्यय एक वचनातले प्रत्यय त ई आ आणि अनेक वचनातले प्रत्यय त ई आ मग या सप्तमी भक्तीमध्ये तया म्हणजे काय तर क्रियेचं स्थळ किंवा वेळ ही दख दाखवली जाते उदाहरणार्थ मुलांना घरात बसा घरात आली की नाही म्हणजे स्थळ समजलं ठिकाण समजलं क्रियेचं किंवा वेळ मी सकाळी लवकर उठले सकाळी ई प्रत्यय लागला म्हणजे वेळ संध्याकाळी ई प्रत्यय आहे बरोबर आणि बऱ्याच वेळा ई आणि आ हे जे प्रत्यय आहेत ते कवितेमध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणात आढळून येतात शेवटचा प्रकार आहे, आहे संबोधन संबोधन याचा अर्थ हाक मारणे संबोधनला एक वचनामध्ये प्रत्यय नाही म्हणून डॅश केले प्रत्यय नाही आणि अनेक वचनामध्ये संबोधनचा प्रत्यय आहे नो आता पा उदाहरण घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल संबोधनची उदाहरणं इथं दिलेच पहिल्याच्यात पहा रा रामा इकडे ये आता रामाला हाक मारली रामा इकडे ये संबोधले प्रत्यय आहे का काही इथे रामाला नाही म्हणून हे संबोधनचं एक वचन रामा पुढचं मधु अभ्यास कर मधूला हाक मारून सांगितलंय किंवा मधुशी संब मधूला संबोधलंय मधु अभ्यास कर म्हणून मधु हे संबोधनचं एक वचन आता संबोधनचं अनेक वचन पहा नो प्रत्यय आहे मुलांना शांत बसा मुलांनो अनेक आहेत की नाही नो म्हणून नो प्रत्यय अनेक वचनामध्ये संबोधनला असतो मुलींनो रांगेत चाला मुलींनो अनेक आहेत की नाही मुली मुलं पण अनेक आहेत तिथं नो प्रत्यय लागलाय म्हणून संबोधनमध्ये एक वचनाला प्रत्यय नाही आणि अनेक वचनाला नो प्रत्यय असतो विद्यार्थ्यांनो घरीच राहा बरोबर तसंच प्रथमामध्ये पण प्रत्यय नाही तिथे तुम्ही डॅश पण लिहू शकता असा हा जो पूर्ण तक्ता आहे तो तक्ता सगळा तुमचा पाठ झाला पाहिजे आजच्या दिवसात तुम्हाला हेच काम आहे हा तक्ता लिहायचा आणि पाठ करायचा मग कसा पाठ करायचा तर विभक्ती पहिले एक क्वेशनाचे प्रत्यय दुसरे अनेक क्वचनाचे प्रत्यय प्रथमा प्रत्यय नाहीत प्रत्यय नाहीत किंवा डॅश डॅश असं म्हटलं तरी चालेल द्वितीया सलाते ते ना ते तृतीया ने एशी निशी निशि चतुर्थी स ला ते स ला नाते पंचमी ऊन हून ऊन चे, षष्ठी चा ची, ची। सप्तमी त ई आ, त संबोधन, प्रत्यय नाही म्हणजे डॅश आणि नो आणि ही उदाहरणं लक्षात ठेवायची हा तक्ता तुमचा आजच पाठ झाला पाहिजे तुमच्या घरात तुमची आई असेल वडील असेल किंवा मोठी भावंडं असेल त्यांना हा तक्ता तुम्ही आज पाठ करून म्हणून दाखवायचा आहे आणि हे विभक्तीचे प्रत्यय नामांना कसे जोडले जातात हे पुढच्या तक्त्यामध्ये तुम्हाला मी सांगते पाहता या तक्त्यामध्ये आपण घर या नामाची आठही विभक्तीतली रूपं पाहणार आहोत पाहता हा चार्ट तुम्ही वहीमध्ये लिहायचा आहे विभक्ती आहे प्रथमा आपण पाहिलं की प्रत्यय नसतो मग घरचं काय राहील एक वचनामध्ये घरच राहणार आणि अनेक वचनामध्ये पण प्रत्यय नाही अनेक वचनामध्ये घरचं घरे होणार प्रत्यय काय लागत नाही आता द्वितीयाचे प्रत्यय एक वचन येत आहेत स लाते मग इथं श घरचं काय झालं स प्रत्यय लागून घरा स आणि ला प्रत्यय लागून घरा ला इथे पण अनेक वचनामध्ये स ला नाते मग घरचं अनेक वचन घरांस आणि घरांना आता ह्यातले ते ला ते हे जे प्रत्यय आहेत ते पद्यामध्ये लागतात म्हणजे कवितेमध्ये बऱ्याच प्रमाणात प्रत्यय लागतात ते गद्यामध्ये लागत नाही विभक्तीचे प्रत्यय एक वचनातले ने एशी मग घरला ने प्रत्यय लागला तर घराने शी प्रत्यय लागला तर घराशी अनेक वचनाचे तृतीयेचे प्रत्यय नि शी ई ही मग अनेक घ घर या अनेक वचनी शब्दाला प्रत्यय लागला तर घरांनी अनेक वचन आहे ना घरांनी शी प्रत्यय लागला तर घरांशी चतुर्थीचे प्रत्यय स लाते मग घरचं झालं घरास एक वचन आहे ना घर घरास घराला अनेक वचनामध्ये लाना ते प्रत्यय घरांस अनेक घरांस आणि अनेक घरांना अने लक्षात आलं पंचमी प्रत्येक वचनातले ऊनहून मग घराहून अनेक वचनाचे पण ऊनहून मग घरांहून अनेक वचन घरांहून अनेक घरं आहेत म्हणून घरांहून षष्टीचे प्रत्यय वचनातले चाचीचे मग काय झालं घराचा घराची घराचे चेचाची हे अनेक वचनातले प्रत्यय मग त्याचं काय घरचं काय झालं अनेक वचनामध्ये षष्टीचं प्रत्यय लागून घरांचे घरांच्या घरांची आता सप्तमी त ई आ एक वचनात मग झालं घरात आणि अनेक वचनामध्ये सुद्धा त प्रत्यय त्याचं झालं घरांत अनेक घरांत एका घरात अनेक घरांत ई आणि आ हे प्रत्येक शक्यतो पद्यामध्ये असतो म्हणजे कवितेमध्ये संबोधन प्रत्यय नाही मग घरा आणि अनेक वचनामध्ये न प्रत्यय म्हणून घरांनो आलं लक्षात हा पंच वहीमध्ये तुम्ही लिहायचा आहे त्याच्यानंतर विभक्ती बाबतीत काही महत्त्वाचे नियम किंवा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या ते म्हणजे पहिलं म्हणजे प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो नेहमी लक्षात ठेवायचं प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो एकवचनामध्ये पण नसतो अनेक वचनामध्ये पण नसतो दुसरं यातील काही प्रत्ययांचा उपयोग केवळ पद्यात होतो पद्यात म्हणजे काय तर कवितेमध्ये उदाहरणार्थ चतुर्थीचा एकवचनाचा जो ते चतुर्थी एकवचन ते आणि सप्तमी एकवचन आ हे जे प्रत्यय आहेत त्याचा पद्यामध्ये उपयोग होतो अनेक वचनी प्रत्यय लावताना प्रत्ययापूर्वीच्या अक्षरावर अनुस्वार येतो घरांस घरांना घरांची अनेक असते की नाही गावांना गावांची मग अनुस्वार येतो त्या प्रत्ययापूर्वीच्या अक्षरावर नामाप्रमाणे सर्व नामांनाही प्रत्यय लावून विभक्तीची रूपं त्यांची तयार होत असतात हे चार नियम लक्षात ठेवायचे आणि हा पुढचा जो तक्ता दिला आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे वहीमध्ये तुमच्या शब्द दिलेला आहे मग मूळ शब्द काय आहे सामान्य रूप काय आहे विभक्ती प्रत्यय कोणता आहे आणि विभक्तीचं नाव लक्षात आलं हे तुम्ही सोडायचं आहे आता ते मुंबईला मूळ शब्द काय मुंबई सामान्य रूप मुंबईला प्रत्येक काढून टाकला की जे राहतं ते सामान्य रूप मुंबईला मूळ शब्द मुंबई ला काढून टाकले की जे राहतं उदे, ते मुंबई सामान्य वृद्धाचं विभक्ती प्रत्यय लागला ला आणि विभक्तीचं नाम कोणती विभक्ती आहे ला म्हणजे सला ते किंवा सला नाते बरोबर मग एक तर द्वितीय असेल किंवा चतुर्थी दोन्ही लिहा मी उद्या उद्याच्या तासाला तुम्हाला द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीतला फरक कसा ओळखायचा ते सांगेल लक्षात आलं मग तुम्हाला आज काय करायचं विभक्तीच्या प्रत्ययांचा तक्ता पूर्ण पाठ करायचाच आजच पाठ करायचा आजचा अभ्यास आजच करा आणि वहीमध्ये लिहून दाखवायचं आहे मला सर्वांनी पर्सनल नंबरवर पाठवत जा अभ्यास प्रत्येक जणांनी लक्षात ठेवा ह्या वह्यांचे तुम्हाला मार्क दिले जाणार आहेत त्यामुळे कोणीही अभ्यासाच्या बाबतीत टंगळमंगळ करू नका ठराविक मुलंच अभ्यास आम्हाला पाठवतात ते बाकीचे करत नाहीयेत तर जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा या सगळ्या वह्या पाहून तुम्हाला आम्ही मार्क देणार आहोत हे लक्षात ठेवा आलं लक्षात अभ्यास करायचा छान सर्व विभक्तीचा तक्ता प्रत्येक एक अनेक कोचन पाठ झालंच पाहिजे आजच घरात तुमचे ताईदादा असतील आई वडील असतील त्यांना म्हणून दाखवा झोपे जरी विचारलं ना सांग चतुर्थीचे प्रत्यय षष्टीचे प्रत्यय तरी सांगता आलं पाहिजे एवढं परफेक्ट आपण पाठ करायचं आहे धन्यवाद